नमस्कार, मी सुधा। महाराष्ट्र न्यूज लाईव्हच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आता पाहूया दिवसभरातील 36 जिल्ह्यातील 36 बातम्यांचा हा वेगवान आढावा। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभेमध्ये शेतकरी आंदोलनाची पडसाद उमटलेत। भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सभा तहकूब करण्याची मागणी यावेळी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केली, परंतु महापौरांनी ती अमान्य करत कामकाजास सुरुवात केली। परंतु वाढत्या गोंधळास अवघ्या 3 मिनिटांमध्ये महासभा उरकावी लागली। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर शिवसेनेचा अध्यक्ष असणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांमुळे मिळाली। दरम्यान राज्यामध्ये सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्यामुळे मंदिर समिती बरखास्त करून नवी समिती गठीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती समोर आली। कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेल्या 13 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांकडून नवे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली जाते। अशातच काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली, परंतु ही बैठकही निष्फळ ठरली असून सरकारने कृषी कायदे रद्द करण्यास नकार दिला। गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यामध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली। रात्री 12 वाजेच्या सुमारास लागलेली आग अद्यापही विझली नाहीये। या दुर्घटनेमध्ये शेजारी असलेल्या आणखी 3 कंपन्यांनाही आग लागली। आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील अखेरचा सामना मंगळवारी सिडनी येथे झाला। या सामन्यामध्ये भारतीय क्षेत्ररक्षकांनी अतिशय खराब कामगिरी केली। सुमार क्षेत्ररक्षणाचा फटका संघाला बसला आणि ऑस्ट्रेलियाने 186 ही विशाल धावसंख्या गाठली। पुण्यामधील कोथरूड भागातील महात्मा सोसायटीमधील नागरिकांसाठी आजची सकाळ आश्चर्याचा धक्का देणारी ठरली आहे। या सोसायटीमध्ये आज सकाळच्या सुमारास एक गवा सदृश प्राणी दिसून आल्याने एकच खळबळ उडाली। प्रामुख्याने जंगलामध्ये आढळून येणारा हा प्राणी लोकवस्तीमध्ये दिसून आल्याने गोंधळ उडाला। कोरोना विरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत सलग 10व्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या आत आली आहे। आज दिवसभरामध्ये 585 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। मृत्यूचं प्रमाणही कमी झालं असून मंगळवारी दिवसभरात 7 जणांचा मृत्यू झाला, तर दिवसभरामध्ये 565 जण कोरोनामुक्त झाले आहेत। 2019 मध्ये कोसळलेली जेट एअरवेज ही विमान वाहतूक कंपनी पुढील वर्षाच्या उन्हाळ्यापर्यंत म्हणजेच एप्रिल मे मध्ये पुन्हा सुरू होऊ शकते असं वृत्त आहे। कंपनीचे नवे प्रवर्तक मुरलीलाल जालना आणि कार्लो कॅपिटल यांनी कंपनी लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न चालवले। कृषी कायद्याविरोधामध्ये आज भारत बंदची हाक देण्यात आली असून केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली होती। गोंदिया येथे यशस्वी प्रतिसाद मिळाला आहे। गोंदिया मध्ये बंद मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विश्वसेना तर्फे मोर्चा काढण्यात बंदचं आवाहन केलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या मोर्चामध्ये आपली हजेरी लावली। भर रस्त्यामध्ये चाकूने वार करून प्रियकराने 25 वर्षीय प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न केला। ही घटना सकाळी नंदनवन मधील KDK कॉलेज मार्गावरील राजेंद्र नगर परिसरामध्ये घडली आहे। दिवसाढव्या घडलेल्या या थरारक घटनेने पोलीस विभागामध्ये प्रचंड खळबळ उडाली। ठाणे महानगरपालिकेची हद्द संपते आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेची हद्द सुरू होते। त्या ठिकाणी अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोणी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत गायमुख घाट ते फाउंटन हॉटेल पर्यंतच्या नव्याने होणाऱ्या उन्नत मार्गाची पाहणी आज खासदार राजन विचार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत केली आहे। चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक मकरंद माने हे त्यांच्या आगामी चित्रपटाद्वारे बॉलिवूड पदार्पण करणार आहेत। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री अंजनी पाटील दिसणार आहेत। नुकतेच वैभवने आपल्या इंस्टाग्राम पेजवर त्याच्या नवीन हिंदी चित्रपटाची घोषणा केली आहे। हॉटेल रॉयल पॅलेस एक वेळ अवश्य भेट द्या। प्रोप्रायटर रमेश चालसानी। आमचा पत्ता पुणे नगर रोड हायवे बजरंगवाडी शिक्रापूर पुणे। काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा बनारसी पान खातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। आता तिचा एका लग्नामध्ये साडी नेसून भांगडा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। उर्वशीला तुम्ही सिनेमामध्ये अनेकदा ड्रेसमध्ये अफलातून डान्स करताना पाहिलं असेल, पण तिला साडीमध्ये भांगडा करताना नक्कीच पाहिलं नसेल।
सोबतच उर्वशी या साडीमध्ये सुंदर दिसत असून फॅन्स तिची प्रशंसाही करतायत. मनोरंजन जगतात आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. तमिळच्या मनोरंजन विश्वातील टीव्ही अभिनेत्री विजय चित्राने आत्महत्या केल्यानं तमिळ चित्रपट सृष्टीला धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिग्रहणासंदर्भामध्ये चर्चा झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना आपण शेतकरी आंदोलनावर भाष्य करणार नाही असंही स्पष्ट केले होते. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधामध्ये पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यावरून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना रुपाणी यांनी सनसनी टोला लगावला आहे. राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथी मधला फरक माहिती का असा सवाल विचारलाय. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना शिर्डी येथे येण्यास मज्जाव करण्यात आलाय. शिर्डी येथील साईबाबा मंदिरातील विवादित फलक स्वतः घेऊन काढण्याचा इशारा दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दिलेल्या नोटिशीनुसार 8 ते 11 डिसेंबर पर्यंत त्यांना शिर्डीमध्ये येता येणार नाहीये. लातूर आणि पाणी टंचाई हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलंय. मात्र यावर्षी पाऊस चांगला झाल्यानं शहराला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण 100% भरलाय. परंतु असं असतानाही लातूरकरांचे पाण्यासाठी होणारे हाल अद्यापही थांबले नाहीयेत. शहराला 8 दिवसांपासून एकदाच पाणी पुरवठा होतो. तसेच शासकीय कॉलनीमध्ये तर पाणीच मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयानं अर्थात ईडीने कारवाईचा बडगा उगारला होता. पण आता सर्वोच्च न्यायालयाने प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा देत ईडीला कारवाई न करण्याचे आदेश दिले. महाविकास आघाडी सरकारला सत्तेत आलेल्या नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालंय. महाविकास आघाडी सरकारनं राज्याचा कारभार हातात घेतल्यापासून फडणवीस सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा धडका अद्यापही कायम ठेवलाय. आता ठाकरे सरकारने मुंबईतील मनोर आमदार निवासस्थानाच्या पुनर्बांधणीच्या कामाला स्थगिती देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अशा काही बंद असल्यामुळे कॉलेज बंद असल्यामुळे आणि रक्तदान करणारा एक मोठा घटक म्हणजे कॉलेजचे विद्यार्थी असतात. पण ते बंद आहेत आणि एनजीओचा कार्यक्रम सुद्धा हळू होत आहे. अशामुळे 5 ते 6 दिवस पुरेल एवढा रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्याला रक्तदान वाढवणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सिल्लोड ग्रामपंचायतच्या आरक्षण पदाची सोडत आज सिल्लोड येथे घेण्यात आली असून या आरक्षण पदाच्या सोडतीवर काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला असून विविध प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या उतरत्या प्रमाणे आरक्षण घेण्यात यावे या मागणीवरून आरक्षण सोडती दरम्यान काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. जगभरातील 60 अधिक देशांचे प्रतिनिधी आज भारताच्या दौऱ्यावर आहेत. भारतातील आघाडीच्या बायोटेक कंपन्या बनवत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या निर्मितीचा ते आढावा घेणार आहेत. पहिल्यांदा ते हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीला भेट देणार आहेत. त्यानंतर इतर शहरांमधील लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ते भेट देतील. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कला विश्वातील घराणेशाही नाव हा चांगलाच मुद्दा चर्चेत आला. अनेक मोठ्या कलाकारांची नावं या वादामध्ये पुढे आलेत. त्यामुळे अनेक निर्माते दिग्दर्शक यांना या वादाचा फटका देखील बसल्याचं पाहायला मिळत आहे. हॉटेल रॉयल पॅलेस एक वेळ अवश्य भेट द्या. प्रोप्रायटर रमेश चालसानी. आमचा पत्ता पुणे नगर रोड हायवे बजरंगवाडी शिक्रापूर पुणे. सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिस्ले यांना भारताचा झेंडा जगात फडकवलाय. युनेस्को आणि लंडन स्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार त्यांनी पटकावलाय. 7 कोटी रुपयांचा पुरस्कार मिळवणारे रणजितसिंह डिस्ले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले. भारतामध्ये अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा करणं कठीण असल्याचं वक्तव्य नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केलंय. कठोर सुधारणांशिवाय चीनशी स्पर्धा करणं सोपं नाही असंही ते म्हणाले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमिताभ कांत यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. ते अतिशय बेजबाबदार विधान करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
दिल्ली अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर शिरोमणी अकाली दलाचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या वाहनांमध्ये मोफत डिझेल भरत आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधामध्ये आंदोलनासाठी शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये जाता यावे यासाठी ते डिझेल दिले जात आहे. पंजाबमधील कृषी तज्ज्ञ डॉक्टर वीरेंद्र पाल सिंग यांनी सोमवारी केंद्र सरकारकडून देण्यात येणारा पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या 3 कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सिंग यांनी हा पुरस्कार नाकारला आहे. अमेरिकेतील टेक्सास मधील एका कोरोना विशेष रुग्णालयामध्ये डॉक्टर जोसेफ व्हेरान हे सलग 252 दिवशी कामासाठी हजर झाले. कामाला सुरुवात केल्यानंतर त्यांना रुग्णालयातील आयसीयू मध्ये एक वयस्कर व्यक्ती निराश होऊन चेहरा फाडून बसलेला दिसला. तुर्भे येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 5 गाहूक बाजारपेठा वगळता शहरातील सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीत होऊ लागले. भाजपा वगळता बहुतांशी सर्वच राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा दिलेला असताना नवी मुंबईमध्ये त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर नुकतीच विवाह बंधनामध्ये अडकली आहे. बेळगावमध्ये तीर्थदीप रॉय या अतरुणासोबत सईचा विवाह सोहळा पार पडला. आपल्या साखरपुड्यापासून बॅचलरेट पार्टीपर्यंत ते थेट लग्न सोहळ्यातील प्रत्येक क्षणाचे अपडेट सई सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट करत आहे. या लग्न सराईमध्ये सईचं श्वान प्रेम दिसून आलं. सध्या सोशल मीडियावर अनेक जुने व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. असाच एक व्हिडिओ बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षितचा व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये दोघी सेटवर मज्जामस्ती करताना दिसतात. एका रिक्षाच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील शंतनूचा फोटो लावण्यात आला होता. शंतनूने नुकतंच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो पोस्ट केला आणि चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त केलाय. रस्ते किनारी पुस्तकं विकणाऱ्या एका फेरीवाल्याचा व्हिडिओ लेखक चेतन भगतने शेअर केला. 5.1 द थ्री मिस्टेक माय इन लाईफ अशा लोकप्रिय पुस्तकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या चेतन भगतने काही दिवसांपूर्वी पुस्तकं विकणाऱ्या एका फेरीवाल्याला बघितलं आणि स्वतःबाबत विचारण्याचं ठरवलं. शेतकरी विरोधी कायदे रद्द करा अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी जांभूत पंचतळे येथे व्यक्त केली. सुपर येथील मोबाईल शॉप येथील 9.5 लाखाचा मुद्देमाल चोरणारे आरोपी 48 तासाच्या आत मुद्देमालांसह जेरबंद करण्यामध्ये यश आले. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त कामगिरीमुळे. ह्या होत्या दिवसभरातील 36 जिल्ह्यातील 36 बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह.